कसा आहे सगळा? आमनगर में एक पंचायत वे जायले भो आज। आओ आओ मास्तर है ना, वो मास्तर म्हणजे आते पोहे खाय रे ना, तो दुपार ले म्हणत पिटलं करसू पिटलं पिटलं माहिती ना बेसन ते तो बेसन नाही म्हणस, तो पाटोळ्याची भाजी नाही म्हणस, तो मुंगनी दाय नाही म्हणस, मटनी दाय नाही म्हणस, आते रांधू काय मग? काय शिरा रांधू मग याले? आपले काय नवरात्र नाही शब उपवास बिपास काय नाही, आप देवी मायले दोन्ही आत तिसरं मस्तक जोडस, उपवास काय धरणार नाही येत, म्हणजे धरेलच नाही येत, मी धरत नाही उपवास बिपास, पण स्वयंपाक ना कसं राहस, नवरात्र नाही राहते बा, ते आपलं चालू राहस, काही ना काही काही ना काही म्हणजे माहितीच पडी गेली तुमले, ते चिकन जे आहे मटन जे आहे बोमील झिंगा अंडा आहे ते आपण खातोच, पण एवढा ताण होई घ्या अहो भाजी ना नाही साधत ना आम्ही, माझं इथलं टेन्शन येईल का शिरा रांधू गावरानी तू गारे गावरानी कधी चालत नाही अजून, दूध चालत नाही याले तूप चालत नाही, काय करू मग आते, इथलं टेन्शन या भाजी ना नाही साधत का आम्ही, सकाळ मा पोळ्या बनाई दिला चहा पोळी खादी, आते नाश्त्याला पोहे बनाई दिलं, आते दुपारने भाजीनं टेन्शन, त्याला म्हटलं पिटलं करू का नाही म्हणस, तो काय करू आते, नुसता ताण होई जायला मग मला भाजीपाला ना, नुसता ताण होई जायला, गरम आवरानं काढो म्हणतो नवरात्रनं काही आवरानं बी काढ, सरपित्री अशीच गई भांडा असं बांधीस नाही म्हणजे पॅकच करी ठेवलेत, या फक्त वापरापुरतंच भांड आहेत म्हणा, बडे डबल डबल वस्तू आहे, डबल टेबल वस्तू आहेत, पोडपाटपासून तर पोळीचा डबापासून तर लाटणंपासून तर सगळ्या सगळ्या गोष्टी डबल टेबल आहेत, पण एवढा भांडा कसाला घासाना, सहा सहा महिनामध्ये दमाना आठ करू कामे धंदा सोडी, मग बडा बांधीसाठी दिले तर आता काय करून काय नाही, तर चिंता माझी उपडी जायले, पहिली चिंता तर भाजी नाही जेवू, पोटले खावा न दगन पडी पहिले, आधी पोटवा नंतर विडोबा, असं जे आपलं, चला मग भेटून नंतर पुढला ब्लॉग मा, नवरात्री ना हार्दिक हार्दिक शुभकामना तुमले आणि तुमना परिवारले मनाकडून आणि मन परिवारकडून।